नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांची हार्दिक स्वागत. आज 31 ऑगस्ट 2024, ऑगस्ट महिन्याचा सगळ्यात शेवटचा दिवस, आणि आज रिझल्ट आपल्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधला रिझल्ट लागणार आहे. आणि ह्या रिझल्टच्या अनुषंगानं आपल्या सर्वांना एक महत्वाचा टॉपिक आपल्या समोर MCC मांडलेला आहे. MCC म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंगचा मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे, ज्यांनी MBBS BDSचे राऊंड कंडक्ट करत असते. ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून डीम्ड युनिव्हर्सिटी आणि ऑल इंडिया कोट्यामधून AIIMS जिपमर आणि 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या संपूर्ण भारत देशातमधल्या प्रोसेसमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये, त्याची जी काही मुदत होती ती 29 ऑगस्ट पासून आज संध्याकाळी 31 ऑगस्टच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला सर्वांना ऍडमिशन घ्यायची मुदत आहे. या मुदतीमध्ये मुदतीनंतर तुम्ही सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग आपल्याला करायचे ऑल इंडियासाठी. परंतु आज मी तुमच्यासमोर जो आलेलो आहे ते नोटिफिकेशन आज काढलेलं आहे MCC आजच्या 31 तारखेला एक काइंडली अटेन्शन नोटीस काढलेली आहे MCC. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे याच राऊंडमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, म्हणजे MCC डीम्ड असेल किंवा ऑल इंडिया कोट्याच्या एम्स जिपमर मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना जर राजीनामा द्यायचा असेल, म्हणजे रिझाईन करायचं असेल, म्हणजे हे सीट सोडायचं असेल, तर तुम्हाला आज म्हणजे 31 ऑगस्ट 2024 ते 3 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे 3 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हे घेतलेलं सीट सोडू शकता. तुमचं विदाउट फोर फीचर ऑफ डिपॉझिट, म्हणजे तुमचं जे पहिल्या राऊंडसाठी भरलेलं जे डिपॉझिट आहे, म्हणजे जे डीम्ड कॉलेजसाठी आपण 2 लाख रुपये भरतो डिपॉझिट, आणि एम्स जिपमर आणि हे जे ऑल इंडिया कोट्याचं जे आहे त्याच्यासाठी आपण 10,000 रुपये ओपन आणि डिप्लेससाठी भरतो, आणि त्याचबरोबर OBC आणि SC ST आपण जे 5,000 रुपये डिपॉझिट भरलेलं आहे, हे सर्व डिपॉझिट म्हणजे 5,000, 10,000 किंवा 2 लाख हे डिपॉझिट तुमचं फोरफिट होणार नाही ह्या राजीनामा जर दिला, ह्यामध्ये जर रिझाईन दिलं तर त्याच्या संदर्भातली नोटीस आपल्याला दिलेली आहे. म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधून त्याला कॉलेज मिळालेलं आहे आणि ते कॉलेज आता त्याला सोडायचंय, पण कशासाठी सोडेल बरं तो, तर ते आज संध्याकाळी रिझल्ट लागणार आहे. बरोबर, आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत महाराष्ट्र राज्याचा किंवा संपूर्ण भारत देशातल्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा रिझल्ट लागलेला आहे किंवा लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांना जर समजा त्यांच्या राज्यामध्ये नंबर लागलेला असेल, तर ऑल इंडियामध्ये घेतलेलं ह्या पहिल्या राऊंडमधलं सोडण्यासाठीचं तुम्हाला रिझाईन देण्यासाठीची वेळ हे 3 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या कॉलेजवरती जाऊन रिझाईन देता येऊ शकतं. मग रिझाईन म्हणजे काय, त्याला राजीनामा पत्र म्हणतो. हे राजीनामा पत्र दिल्यानंतर तुम्ही डिपॉझिट भरलेलं आहे ते बुडणार आहे का, नाही बुडणार, बुडणार नाही, त्याचबरोबर तुम्ही प्रोसेसमध्ये सुद्धा राहणार आहे. तुमच्या सोयीसाठी हे बनलेलं आहे. एकंदरीत म्हणजे आपल्याला दुसऱ्या राऊंड म्हणजे या पहिल्या राऊंडमध्ये जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 690 मार्क आहेत आणि त्याला ऑल इंडियामधून एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते कॉलेज त्यांनी घेतलेलं असेल, आणि जर समजा त्याला आत्ता महाराष्ट्रामध्ये जर समजा आजच्या लिस्टमध्ये त्याचा नंबर लागला एखादा आणि ते कॉलेज चांगलं वाटत असेल, तर ते राजीनामा देण्यासाठीची सोय म्हणून ही आपल्याला राजीनामा रिझायनिंगचं डेट दिलेली आहे. ही प्रत्येक वेळी प्रत्येक राऊंडच्या वेळेस आपल्याला MCC असेल किंवा CPCL आपल्याला देत असते, हे लक्षात ठेवा. एकंदरीत काही जणांनी BDSला ऍडमिशन पण घेतलेलं असू शकतं गव्हर्नमेंटमध्ये, आणि आत्ताच्या उद्याच्या रिझल्टमध्ये जर समजा तुमचा नंबर लागणार असेल, लागला आजच्या लिस्टमध्ये नंबर लागला किंवा इतर भारत देशातला इतर राज्याच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जर तुमचा नंबर लागलेला असेल, तर तुम्हाला रिझाईन करण्याची, तुमची डिपॉझिट न बुडण्यासाठीची ही नोटीस आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू एन्श्युअर देअर रेझिग्नेशन लेटर is generated online through portal provided by NCC. MCC ने एक राजीनामा पत्राचा एक लेटर आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यामधून त्याच्यामधून द्यायचं आहे आपल्याला. बाय अलॉटेड कॉलेज फेल्युअर हे फेलिंग विच द रिझिग्नेशन विल बी ट्रीटेड ॲज नल अँड व्हाईट. म्हणजे तुम्ही जर समजा उदाहरणार्थ तुम्ही रेझिग्नेशन दिलं नाही आहे, राजीनामा दिलं नाही, तर समजायचं की तुम्ही जे घेतलेलं आहे ते कॉलेज तुमचं फायनल झालं आहे, अशा संदर्भामधलं एक नोटीस आपल्यासमोर आलेली आहे. आणि ज्यांना राजीनामा द्यायचा आहे पहिल्या राऊंडमधला, आत्ता तर ऍडमिशन घेतलं राजीनामा का देऊ असा प्रश्न तुम्हाला येत असेल, परंतु
पहिल्या राऊंड मध्ये ज्यांना डीम्ड मिळालेलं आहे असं काही विद्यार्थी असू शकतात, किंवा 610 आहे आणि त्यांनी डीम्डचं कॉलेज घेतलंय आणि आता महाराष्ट्रामध्ये त्याला कमीचं कॉलेज मिळणार आहे आज संध्याकाळी, तर त्याला राजीनामा देण्यासाठी सोय असावी या संदर्भामध्ये राजीनामा पत्र देण्यासाठीची नोटीस MCCने आपल्याला दिली. ज्या ज्या विद्यार्थ्यांना रेजिग्नेशन किंवा राजीनामा द्यायचा अशा विद्यार्थ्यांना 3 सप्टेंबरच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राजीनामा देता येऊ शकतो. कन्फ्युजनमध्ये जास्त जाऊ नका. ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडियात भाग घेतलेला आहे त्यांना जर समजा ते कॉलेज सोडायचं असेल तर 3 तारखेची मुदत आहे. का सोडायचे म्हणजे त्यासाठी जर आत्ताच्या राऊंडमध्ये जर MBBS BDS मध्ये नंबर लागला तर ती सोडायचे, किंवा आपलं चुकलंय आपले पैसे नाहीत आता असं वाटलं तरी पण सोडता येऊ शकणार आहे. एवढाच या निमित्तानं अर्थ घ्या. आणि आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पाठवायला हरकत नाही. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.